आताच्या घडीची मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात चर्चेत आलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाजे यांना कालच एनआयएकडून अटक करण्यात आलेली होती. त्यानंतर आज त्यांना एनआयएच्या विशेष न्यायालयासमोर सादर करण्यात आलेलं होतं आणि न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आता सचिन वाजेंना न्यायालयाने 10 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता सचिन वाजे यांची कसून चौकशी करण्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा अर्थात एनआयएचा मार्ग मोकळा झालाय. एनआयएच्या वकिलांनी सचिन वाजे यांची 14 दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी केलेली होती. त्यानंतर आता न्यायालयाने 10 दिवसांची कोठडी देण्याचा निर्णय घेतलाय. याच्या आधी शनिवारी म्हणजे काल एनआयएने सचिन वाजे यांची तब्बल 13 तास चौकशी केली होती. या चौकशीनंतर एनआयएने सचिन वाजे यांना अटक सुद्धा केली होती. त्यामुळे आता पुढच्या काही दिवसात एनआयएने चौकशी केल्यानंतर सचिन वाजे यांच्याकडून कोणती माहिती बाहेर येणार हे पाहावं लागेल. आतापर्यंतच्या चौकशीत सचिन वाजे यांनी एनआयएला बरीच खळबळजनक माहिती दिली आहे. त्यामुळे आता आगामी काळात या प्रकरणातील आणखी कोणत्या गोष्टी बाहेर येणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. तर दुसरीकडे एनआयएच्या कार्यालयात सचिन वाजे यांचे सहकारी असलेल्या सीआययू युनिटमधील 4 अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी सुरू आहे. यांपैकी वाजेंचे सहकारी रियाज काजी यांची 5 तासांपेक्षा अधिक काळापासून चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता एनआयए आता आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेणार का हे सुद्धा पाहावं लागेल. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HWNews ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HWNews.